आज सकाळी नेरूळ पूर्वेमध्ये रॅली झाली, आपण पाहिलं हजारो लोक होते, आणि नेरूळ पश्चिम मध्ये 5 वाजता आम्ही रॅली सुरू केली होती, आता 8:30 वाजले. प्रचंड समुदाय सकाळच्या पेक्षा जास्त होता, प्रचंड प्रमाणावर महिला आणि पुरुषांनी गर्दी केली होती. अतिशय शिस्तबद्ध परंतु अतिशय उत्साहामध्ये ही रॅली पार पडलेली आहे. सगळीकडे लोकांनी प्रचंड स्वागत केलेलं आहे आणि लोकांना आता असं वाटतं आहे की या शहरामधली घराणेशाही संपवण्याचा हा शेवटचा क्षण आहे, ही शेवटची संधी आहे आणि संधी देण्याचं काम नाथासाहेबांनी केलेलं आहे. एक बुलंद आवाज या सगळ्या सैनिकांचा नाथासाहेबांनी केलेला आहे. सगळ्या पक्षाचे लोक माझ्याबरोबर आहेत, जे राजकीय लोक नाहीत ते देखील संस्था एनजीओ माझ्या मागे उभे राहिलेले आहेत आणि त्यांना असं वाटतं या शहराला पुढे नेणारा, या शहराची डेव्हलपमेंट करणारा आणि कुठल्याही प्रकारची टक्केवारी न घेणारा, खंडणीखोर नाही असा आणि 24 तास लोकांना उपलब्ध असणारा नेता आपल्याला मिळाला अशा लोकांच्या मनामध्ये भावना आहे आणि त्याच्यामुळे आमचा विजय खूप सोपा आहे. समोरच्यांकडे पैसा आहे, लुटलेला पैसा आहे, पण त्याचा काही वापर उपयोग होणार नाही, त्यांची हार ठरलेली आहे. चला.